नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज चर्चा करूया राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांची। राज्यातल्या ग्रामीण भागाचा कणा असलेला दूध धंदा कोरोनाच्या संकटामुळे आज अभूतपूर्व अशा संकटात सापडलाय। नवे गेल्या 4 महिन्यात इथला शेतकरी देशोधडीला लागलाय। दूध दराच्या प्रश्नावरून फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला, त्यानंतर दूध दरात 3 रुपयांची वाढ केली, 27 रुपयांचा हमीभाव जाहीर केला, पण तो हमीभाव सोडा। आज राज्यात 15 रुपये लिटरनं इथल्या शेतकऱ्यांना दूध विकावं लागतंय। राज्यात पाण्याच्या बाटलीचा दर 20 रुपये इतका आहे लिटरला, शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव आहे 15 रुपये लिटरला। हा कुठला न्याय आहे? जनावरांना कायद्याचं संरक्षण आहे, पण त्यांना जगवणाऱ्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलून दिलं गेलंय। मग शेतकऱ्यांना जगायचं कसं आणि गोठ्यातल्या गाई म्हशींना जगवायचं कसं, हा खरा सवाल आहे। राज्यात याच प्रश्नावरून आज दुधाला आंदोलनाची उकळी आली आहे आणि त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, पण सुरुवातीला बघूयात या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट। कोरोना संकटानं हतबल झालेल्या दूध उत्पादकांनी दूध दरासाठी एल्गार पुकारलाय। नाशिकसह अकोले, परभणी, शिर्डी, जालना आणि अमरावतीत दूध प्रश्नावरून आंदोलन पेटलंय। दूध उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। दूध उत्पादकांनी रस्त्यावर दूध ओतून आपला संताप व्यक्त केला, त्याला कारणही तसंच आहे। कोरोनाचं कारण देत दूध उत्पादक संघांकडून केवळ 15 रुपये लिटरनं दुधाची खरेदी केली जाते, त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय। त्यामुळे शेतकरी काही मागण्या घेऊन आता थेट मैदानात उतरलेत। दुधाला प्रति लिटर किमान 25 रुपये भाव मिळावा, गाईच्या दुधाला 30 रुपयांचा भाव दिला जावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 रुपये प्रति लिटर इतकं अनुदान जमा केलं जावं, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपयांचं अनुदान दिलं जावं, दूध उत्पादकांना सबसिडी आणि बाजार भावाची हमी दिली जावी, सलग 4 महिने दर घसरल्यानं झालेलं नुकसान भरून निघावं। दूध दराच्या मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकरी नेते राजू शेट्टींवर निशाणा साधलाय। एका बाजूला सरकारची मीटिंग त्याच दिवशी आहे, यांचं आंदोलनही त्याच दिवशी आहे, म्हणजे एक प्रकारचं हे फिक्सिंग, मॅच फिक्सिंग सारखा हा दूध फिक्सिंगचा प्रकार आहे असं म्हटलं तर काही अवघड ठरणार। भाजपसोबत असलेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पोलिसांचा विरोध झुगारून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केलं, यावेळी त्यांचा पोलिसांशी वादही झाला। जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर इकडे अमरावतीत माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। आम्हाला दूध उत्पादकांचा जो प्रश्न आहे, त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे, त्यांना भाव मिळत नाही आहे, पैसे लवकर मिळत नाहीत, ते लवकर मिळावं म्हणून आज जे आम्ही महायुतीच्या वतीनं आंदोलन केलं। भारतीय जनता पार्टीला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यांच्या कालखंडामध्ये 3 वर्ष अत्यंत कठीण गेले, सर्व शेतकरी दूध उत्पादक आंदोलन करत होते, त्याची दखल सुद्धा घेत नव्हते, शेवटी कुठेतरी शेवटी जाता जाता त्यांनी थोडीफार मदत केली। कोरोनामुळे आधीच अडचणीत आलेला शेतकरी दुधाला योग्य दर मिळत नसल्यानं हवालदिल झालाय, त्यामुळे आगामी काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ग्राउंड रिपोर्ट, त्या आंदोलनाचा आपण बघितला, आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत शेतकरी नेते। हे तिघही आता या आंदोलनात सक्रिय आहेत, तिघही मैदानात उतरले सरकारच्या वतीनं या सगळ्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा ही मागणी घेऊन हे सगळे नेते आंदोलन करत आहेत। राजू शेट्टी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार, आता आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आणि शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिघांचंही या विशेष कार्यक्रमात स्वागत, पण सुरुवातीला मी अजित नवले यांच्याकडे जातोय। जेव्हा दूध उत्पादक संपावर गेले होते, त्याचं नेतृत्व तुम्ही केलं होतं, तेव्हापेक्षा आजची परिस्थिती अधिक गंभीर आहे,
पण तेव्हा तुमच्यासोबत जे नेते उभे होते, या आंदोलनात उभे होते, ह्या संपात सहभागी झाले होते, ते नेते आज सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्यांवर ही वेळ का आली? अजितजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बहुतेक आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मी राजू शेट्टी यांच्याकडे जातोय. राजू शेट्टी जी, आज जी परिस्थिती राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे, त्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे? का ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली? आजच्या परिस्थितीला जबाबदार कोण असेल तर ते सरकारनं जे लॉकडाऊन जाहीर केलं, त्या लॉकडाऊनमुळं दुधाच्या खपामध्ये 40% घट झाली, ही गोष्ट जबाबदार आहे. जर लॉकडाऊन जाहीर झालं नसतं तर आज दुधाचा भाव मागण्याची वेळ आली नसती, कारण किमान 38 रुपयाच्या वर दुधाचा भाव गेला असता अशी परिस्थिती आहे. मागच्या 4-5 वर्षाची जर आकडेवारी बघितली तर या काळामध्ये विशेषतः जुलैमध्ये दुधाचं जे उत्पादन व्हायचं त्याच्यापेक्षा कितीतरी कमी उत्पादन सध्या होतं, पण तरीसुद्धा अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होतो, कारण सध्या कृषिकाळ असून सुद्धा याचं कारण दुधाचा खप 40% कमी झालेला आहे. पौचमधलं जे दूध आहे जे घरोघरी पॅकिंगच्या रूपात जातं ते 80 लाख लिटर दररोज जो खप होता तो आज 67 लाख लिटरपर्यंत खाली आलेला आहे. आणि हॉटेल त्याचबरोबर आईस्क्रीम पार्लर, मिठाईची दुकानं आणि मोठमोठे लग्न समारंभ हे बंद झाल्यामुळं दुधाचा जो खप होता, दुग्धजन्य पदार्थांचा जो खप होता, तो सगळाच्या सगळा थांबला. आणि त्यामुळं राज्यामध्ये आज दररोज गाईच्या दुधाचं उत्पादन जे 1 कोटी 19 लाख लिटर होतं त्यापैकी फक्त 67 लाख लिटर दूध पॅकिंगच्या रूपानं ग्राहकांच्या घरात जातं आणि उर्वरित 52 लाख लिटर दूध हे अतिरिक्त होतं. पूर्वी ते उपपदार्थाच्या निर्मितीसाठी जायचं, आता ते सगळंच्या सगळं दूध भुकटी करण्यासाठी जायला लागलं आणि परिणामी दूध भुकटीचे साठे वाढायला लागले आणि त्यामुळे दूध भुकटीचे भाव 330 वरनं आज 180 पर्यंत खाली आले. बटरचे भाव 100 रुपयानं खाली आले आणि त्यामुळं दूध भुकटी निर्माण करणारे जे लोक आहेत, जे ह्या अतिरिक्त 52 लाख लिटर दुधाचे ग्राहक होते, त्यांनी दुधाचा भाव हा 35 रुपयावरून सरळ 18 ते 20 रुपयापर्यंत खाली आणला आणि त्यामुळं हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि ह्यात भरीत भर म्हणून की काय, खरं तर दूध धंद्याला आणि विशेषतः दूध उत्पादक शेतकरी जो अल्पभूधारक आहे आणि शेतमजूर आहे, त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी केंद्र सरकारनं 23 जूनला एक शासन निर्णय केला आणि 10,000 टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्याचा परिणाम आज या दुधाच्या धंद्यावर झालेला आहे. 1.5-2 महिन्यानंतर आता पुन्हा पृष्ठकाळ येणार आहे, म्हणजे दुधाचं उत्पादन वाढणार आहे, त्यावेळी याच्यापेक्षाही वाईट अवस्था होणार आहे. आणि त्यामुळे जबाबदार धरायचं असेल तर परिस्थितीला जबाबदार धरावं लागेल. दूध उत्पादक शेतकऱ्याला आधार न देणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला जबाबदार धरावं लागेल. बरं, खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे, खरं तर त्याचं उत्तर आपण घेऊया. पण एक तुमच्यावर टीका होतीये राजू शेट्टीजी, तुमच्या बाजूलाच तुमचे आधीचे सहकारी बसलेले आहेत, त्यांनी आज अशी टीका केली आहे की राजू शेट्टी जर आमदारकीसाठी जात असतील शरद पवार यांच्याकडे तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी का जात नाहीत? आणि त्यांनी केलं, त्यांच्याकडून होणारं जे आंदोलन आहे ते म्हणजे दूध फिक्सिंग आहे असं ते म्हणतायत, तुमचं उत्तर काय? कोंबडी चोरणाऱ्या भामट्या माणसाच्या वक्तव्याबद्दल मला फारसं बोलावं वाटत नाही. तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या साठी म्हणून खुलासा करतो की अशा प्रकारे जी काही बैठक आहे ती बैठक मला आधी माहिती नव्हती. मी 17 जुलैला दुधाचं आंदोलन पुकारलं आणि त्यानंतर आज सकाळी मला उद्याच्या बैठकीचा निरोप आला. आणि ज्यांना फिक्सिंग वाटतंय त्यांनी एक लक्षात ठेवा, माझ्या मागण्या 4 आहेत. पहिली मागणी, राज्य सरकारनं तातडीनं दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी त्याच्या अकाउंटवर थेट 5 रुपये जमा करावेत कुणाच्याही मध्यस्थीशिवाय. उरलेल्या 3 मागण्या ह्या माझ्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. एक, केंद्र सरकारनं दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय तातडीनं रद्द करावा.
दुसरी गोष्ट दूध भुकटी निर्यात करण्यासाठी तातडीनं प्रति किलो 30 रुपये अनुदान जाहीर करावं. आणि तिसरी मागणी आहे दुग्धजन्य पदार्थ, मग तूप असतील, आम्रखंड असेल किंवा बटर असेल, हे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट आहेत आणि म्हणून त्याच्यावरचा GST रद्द करावा. ह्या माझ्या 3 मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत. ज्यांना मी राज्य सरकारशी फिक्सिंग केलं आहे असं वाटत असेल त्यांनी जरूर केंद्र सरकारशी फिक्सिंग करावं आणि ह्या 3 मागण्या मान्य कराव्यात. मी त्याचं जाहीरपणानं अभिनंदन करायला तयार आहे. आणि राहिला मुद्दा बारामतीचा, बारामतीला मी कधी गेलो काय गेलो याच्याशी काही देणं घेणं नाही, पण आज मी राज्य सरकारच्या विरोधामध्ये पाय रोवून उभा आहे. कुणाच्यात जर दम असेल, हिंमत असेल, तर त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंच उभा राहून दाखवावं. मी राज्य सरकारच्या विरोधात उभा आहे आणि केंद्र सरकारच्या विरोधात उभा आहे. सदाभाऊ, थेट आव्हान आहे, उत्तर द्या. मुळामध्ये दुधाचा जो प्रश्न आहे हा या लॉकडाऊनच्या नंतर अलीकडे या 2 महिन्यामध्ये गंभीर झाला. राज्यातली जर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 50,000 मेट्रिक टन पावडरीचा अंदाजे साठा शिल्लक आहे. देशामध्ये 2,00,000 मेट्रिक टनापर्यंत आहे. आम्ही आमच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर 50 त्यावेळच्या भुकटीला निर्यातीला अनुदान आम्ही प्रति किलो 50 रुपये दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यासाठी 5 रुपये दिले होते. त्यावेळी आम्ही केंद्राची वाट बघितली नव्हती आणि केंद्राला नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही विनंती केली की आपण तातडीनं अनुदान निर्यात अनुदान द्यावं. त्यावेळी केंद्रानं सुद्धा 20% निर्यात अनुदान दिलेलं होतं, GST सूट दिलेली होती. तशी राज्यानं केंद्राकडे मागणी करावी, आम्ही त्या मागणीचं समर्थन करू. आम्ही केंद्राकडे त्याच्यासाठी यायला लागलं तर निश्चितपणानं यायला त्या ठिकाणी तयार आहोत. परंतु या ठिकाणी एका बाजूला सरकारमध्ये बसायचं, सरकारला पाठिंबा द्यायचा, पहिलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधी होतं म्हणायचं, म्हणून आम्ही सरकार बदललं म्हणून जनतेला सांगायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारच्या विरोधामध्ये बैठक बोलवल्यानंतर आंदोलन उभा करण्याचा देखावा करायचा. जर आपण सरकारमध्ये आहात, सरकारला आपण तिथं बसवलेलं आहात, तर पहिल्यांदा सरकारला सरकारकडून ही मागणी मान्य करून घ्यायला पाहिजे. का मागणी मान्य करून घेता येत नाही? जर सरकारकडून मागणी मान्य करून घेता येत नसेल तर मग त्या सरकार बरोबर आपण राहिलाच कसं? म्हणजे मला या ठिकाणी उपरोक्त पद्धतीने टीका केली, मी त्या पद्धतीने करू शकतो. अरे तुमच्याकडे दम असेल, पुरावा असेल तर सदाभाऊ चौकात यायला सुद्धा तयार आहे. त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा तांगड्या स्वराबरोबर माझी करायची तयार आहे. त्याला मी घाबरत नाही, कारण मी लढणारा माणूस आहे. परंतु राज्य सरकारनं याच्यामध्ये शेतकऱ्याचं गेले 2-3 महिने झाला हाल चाललेला आहे. मार्केटिंग व्यवस्था कुठे या राज्यामध्ये उभा राहिलेली नाही आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं, कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं, आंबा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालं, शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही, शेतकऱ्याचं सोयाबीन उगवलं नाही. म्हणजे या सरकारचं काम नाही का लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या काय मागण्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने हाताळल्या गेल्या पाहिजे, त्या हे काम सरकारचं होतं, ते करायला पाहिजे होतं. आणि आम्ही आंदोलन हे 15 तारखेला आम्ही जाहीर केलं आणि नंतर त्यांची मीटिंग ठेवली. आम्ही मीटिंगमध्ये जर चांगला निर्णय सरकारनं घेतला तर आम्ही त्याचं निश्चितपणानं स्वागत करू. काय आम्ही विरोधासाठी विरोध करायला रणांगणामध्ये उतरलो नाही, परंतु आज 16 रुपये, 17 रुपये, 18 रुपये हा शेतकऱ्याच्या दुधाला एका बाजूला भाव मिळत नाही. ज्यावेळी आमच्या काळामध्ये आम्ही 600 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केलेली होती, आज काय केलं सरकारनं? काही दूध संघांचं जे सरकारमध्ये लोक आहेत यांचं दूध 25 रुपयानं खरेदी केलं. त्याच्यामध्ये संगमनेर दूध संघ आहे, हा कुणाचा आहे? त्याचं 1,00,000 लिटर दूध खरेदी करतात. बारामती दूध संघाचं 1,00,000 करतात, कात्रजचं 1,00,000 करतात, सोलापूरचं 20,000, औरंगाबाद दूध संघाचं 10,000, फलटणचं 10,000. म्हणजे सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांचं दूध मात्र हे 25 रुपयानं खरेदी करत आहेत आणि एका बाजूला जाहिराती देत आहेत की आम्ही शेतकऱ्याला 25 रुपये भाव द्यायला बांधलेलो आहोत किंवा सरकारनं 25 रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे 7-8 लाख लिटर दूध खरेदी केलं म्हणजे सगळ्यांना 25 रुपये भाव मिळत. ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय. राजू शेट्टींकडे जातोय, वेळ कमी आहे, ब्रेक घ्यायचा आपल्याला. राजू शेट्टीजी, जर सरकारमधल्याच काही लोकांच्या दूध संघाकडून हे दूध खरेदी केलं जात असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना वारावर सोडला जाणाऱ्याच्या विरोधात तुम्ही बोलणार आहेत का?
मी इथं सरकारचं प्रतिनिधित्व करायला आलेलो नाही आहे आणि सरळ सांगतो की सरकारचा हा निर्णय चुकलेला आहे, चुकीचा आहे. कारण राज्यामध्ये एकूण दुधाच्या उत्पादनापैकी फक्त 30-35% दूध हे सहकारामध्ये आहे, उर्वरित दूध हे खाजगी क्षेत्रामध्ये आहे. आणि खाजगी क्षेत्रामध्ये आज दुधाचे भाव जे एकदम खाली आलेले आहेत, त्यामुळं सहकारात भलेही 30-35% लोकांना 25 रुपये भाव मिळत असेल, परंतु खाजगी क्षेत्रातल्या लोकांना मिळत नाही. आणि म्हणून ही अनुदानाची भानगडच नको, उत्पादकांच्या खात्यावर थेट 5 रुपये त्याच्या अकाउंटला जमा करा, ही आमची सरळ आणि सुस्पष्ट मागणी आहे. कारण त्यामुळं फार नाही, पुढच्या 3 महिन्यामध्ये जर का सरकारनं लिटरला 5 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं तर राज्यामध्ये 1,19,00,000 लिटर दुधाचं उत्पादन होतं. 1,19,00,000 × 5 × 90 याचं जर बेरीज केली तर 535 कोटी होतात. 535 कोटीमध्ये राज्यातल्या 46,00,000 दूध उत्पादक जे प्रामुख्यानं शेतमजूर आणि अल्पभूधारक आहेत त्यांचं समाधान होणार आहे. हा निर्णय राज्य सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि केंद्र सरकारनं या एकूणच राज्यातले जे काही साठे आहेत दुधाचे ते संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण तावातावानं बोलणारे केंद्राच्या ह्या चुकलेल्या आणि फसलेल्या धोरणाबद्दल काहीच बोलायला तयार नाही. उत्तर घेऊ आपण, उत्तर घेऊ आपण त्यांच्याकडून, त्याच्याबद्दलचं उत्तर घेऊ. आणि अजित नवले सुद्धा आपल्या सोबत आहेत. शेतकऱ्यांना ज्या दुधाच्या आंदोलनासाठी संपावर जाण्याची वेळ आलेली होती, आज त्याच्यापेक्षा अभूतपूर्व परिस्थिती आलेली आहे. अशा वेळी आज सर्व शेतकरी नेते एकत्र येऊन आवाज उठवणार आहेत का की पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार आहेत? काय नेमकं ठोस करणं गरजेचं आहे? उत्तर घेऊया सर्व मान्यवरांकडून एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर दुधाला आंदोलनाची उकळी. आणि आत्ता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून जे 3 चेहरे आहेत, ते हे 3ही चेहरे आज या सगळ्या दुधाच्या प्रश्नाबद्दल आपली मतं मांडतायत. पण एक माझी खंत आहे आणि ती खंत घेऊन मी डॉक्टर अजित नवले यांच्याकडे जातोय. डॉक्टर, खरं तर तुम्ही सगळेजण आवाज आहात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, पण हा आवाज एकसूर का होत नाही? वेगवेगळ्या सुरात हा आवाज का ऐकायला आम्हाला येतो? सगळे शेतकरी नेते या शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे उभं का राहत नाहीत? शेतकरी चळवळीचं हे खरंच फार मोठं अपयश आहे की आम्ही सगळे नेते प्रश्न सारखेच असतानाही आज महाराष्ट्रात एकत्र येऊ शकलेलो नाही. सुकाणू समिती आणि संपाच्या निमित्ताने अशा प्रकारची एकजूट तयार करण्याचा खूप कसोशीनं प्रयत्न झाला, मात्र त्यातही पुढे सातत्य राहिलं नाही. आज दुधाच्या प्रश्नावर तुम्ही बघा, वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या आंदोलनांचे कॉल दिलेले आहेत. कुणी म्हणतंय आम्ही 1 तारखेला बंद करणार आहोत, कुणी म्हणतंय आम्ही 21 तारखेला बंद करणार आहोत. आमची संघर्ष समिती गेल्या 8 दिवसापासून संघर्ष करते आहे. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये नक्की कुणाचं ऐकायचं हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर निर्माण होतो. तुमचे व्यक्तिगत जे काही वादविवाद आहेत या अशा मोठ्या आंदोलनाच्या वेळी आपण बाजूला ठेवले पाहिजे, हा समजदारपणा आपण दाखवणार का हा खरा प्रश्न आहे. केंद्रामध्ये आदरणीय राजू शेट्टी आज पॅनल डिस्कशन मध्ये आहेत, त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन त्याच्याबरोबर डॉक्टर अशोक ढवळे आणि बाकी नेते होते, त्यांनी एकत्र येऊन किसान संघर्ष समिती 200-250 संघटनांना एकत्र करून स्थापन केली आणि एक प्रयत्न जोरदारपणाने सुरू आहे. मला या सर्वच नेत्यांना आवाहन करायचं आहे की अशाच प्रकारचा प्रयत्न जर महाराष्ट्रामध्ये झाला आणि एका मुखाने एका अजेंड्यासह आपण जर आंदोलन करू लागलो तर शेतकऱ्यांनाही ते सोपं जाईल आणि सरकारवर रास्त प्रकारचा दबाव आपल्याला ह्या निमित्तानं आणता येईल. राजकारणाच्या वेळी होईल, पण ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न निवड असतात सगळ्याच शेतकरी नेत्यांनी समजूतदारपणा दाखवण्याची आवश्यकता आहे. नक्कीच उत्तर घेतो राजू शेट्टीजींकडून. राजू शेट्टीजी, का ही वेळ आलेली आहे? इतके सगळे तोंड वेगवेगळ्या बाजूला, शेतकरी कन्फ्युज झालेला आहे, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकणार नाहीत शेतकरी नेते. एक तर सुस्पष्ट भूमिकेचा अभाव असतो, कुठेतरी राजकीय लागेबांधे असतात आणि त्यामुळं मग ह्या मुद्द्यावर काय करायचं, त्या मुद्द्यावर नेमक्या प्रश्नाला हात घालून तो प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, मग त्यासाठी कोण दुखावणार आहे, कुणाला वाईट वाटणार आहे याचा विचार न करता शेतकऱ्यांच्यासाठी जे योग्य आहे त्यासाठी ठाम भूमिका, मग त्यासाठी वाटेल ती किंमत चुकती करायची तयारी ठेवून
अशा प्रकारे झोकून देऊन आंदोलन करायची तयारी असेल तरच अशा प्रकारे होऊ शकतो. राज्य सरकारचा वाईटपणा घ्यायची तुमची तयारी आहे? संघटनांना एकत्रित करण्यामध्ये 100% आहे, कधीही घ्यायला मी काही कुणालाच घाबरत नाही. राज्य सरकार आता मी राज्य सरकारच्या विरोधातच आंदोलन करतोय त्यामुळे मला काही फरक पडत नाही. पण अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे, घ्यायची तयारी असली पाहिजे. कारण राजकारण हा काय आमचा धंदा नाही आहे. मूळ शेतकरी चळवळीतनं आम्ही आलेलो आहोत आणि शेतकरी प्रश्नासाठी जे काय करायला पाहिजे ते केलं आहे. कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तर वेळच्या वेळी घेतलेलं आहे आणि ती भूमिका घेऊन दोन मुद्द्यावर केंद्र राष्ट्रीय पातळीवर आम्ही जे काही सगळे शेतकरी नेते एकत्रित आलेलो आहोत. आमच्यामध्ये सुद्धा अनेक मतभेद आहेत. काही उजव्या विचारसरणीचे आहेत, काही डाव्या विचारसरणीचे आहेत, काही खुल्या व्यवस्थेचं समर्थन करणार आहेत, काही बंदिस्त व्यवस्थेचं समर्थन करणार आहे, काही संमिश्र व्यवस्थेचं समर्थन करणार आहेत. पण आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती या दोन मुद्द्यावर आम सहमतीनं एकत्रित आलेलो आहोत आणि बाकीचे जे काही ज्या त्या संघटनाचे कार्यक्रम असतात ते चालू राहतील या मुद्द्यावरच आम्ही एकत्रित आलेलो आहोत. तसाच या प्रामाणिकपणानं राज्य पातळीवर आलं तर काही हरकत नाही. ठीक आहे, कदाचित तुमचं हे आवाहन असं समजून मी सदाभाऊंकडे जातो. सदाभाऊ, काय हरकत आहे? जर राज्यामध्ये तुम्ही बोलताय सरकारच्या विरोधात तर तुम्हाला केंद्राच्या विरोधात बोलायची तुमची हिंमत आहे का? एक महत्वाचा प्रश्न, कारण राजू शेट्टींजीनं तो विचारलेला होता, मी विचारत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एकत्रित यायला काय हरकत आहे? तुम्ही तर एकत्र काम केलेलं आहे, तुमचा मूळ कणाच शेतकरी आहे. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो चर्चेमध्ये आला की 10,000 मेट्रिक टन पावडर केंद्र सरकार आयात करणार आहे. अजून ती आयात करणारी जी पावडर आहे ती बाजारपेठेमध्ये अजून आली नाही, हिंदुस्थानामध्ये आलेली नाही आणि लगेच ती आज आलेली आहे. त्यामुळं ही घसरण झाली अशातला भाग नाही आहे. परंतु मी त्याचं समर्थन करत नाही. त्याबाबत केंद्राला आपण कळवू शकतो. भले केंद्रापर्यंत आपल्याला जावं लागलं तर राज्य सरकारनं त्या दृष्टीनं नियोजन करावं, आम्ही याला तयार आहे. तर आम्ही आंदोलन करायला सुद्धा तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुझं मागे राहणार नाही. राज्यातल्या वेगवेगळ्या संघटनांच्या वर आम्ही बोललेलो आहे. एकत्रित येऊन भारत सरकारच्या आंदोलन करत असतील आम्ही त्याला पाठिंबा देऊ. शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, माझ्याकडे नोटिफिकेशन आहे. बरं, ठीक आहे. पण आशा नाही, निश्चितपणे आशा करूया जर असे काही शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय असतील तर त्या निर्णयाच्या विरोधात सगळ्यांनी एकत्रित येऊन ही लढाई लढायला काहीच हरकत नाहीये. कारण आज राज्यातला शेतकरी आज तुमच्या सगळ्यांकडे बघतोय, आशेनं बघतोय. कारण तुम्हीच त्याला न्याय मिळवून द्याल सरकारच्या दरबारात जाऊन, अशी त्याला आशा आहे. दूध व्यवसाय हा महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचा कणा आहे आणि कोरोना संकटानं तो कणा मोडून पडलाय. शेतीमालाला भाव नाही, त्याला जोडधंदा असलेला दुधाला भाव नाही, त्यामुळे जनतेच्या लेखी सरकारचा भाव घसरणार नाही याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे. इथल्या शेतकरी नेत्यांनी घेणं गरजेचं आहे आणि या गंभीर प्रश्नाचं गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची पोरं म्हणून घेणाऱ्या या सगळ्या नेत्यांनी आज आपल्या दुधाचं कर्ज जे आहे ते फेडणं गरजेचं आहे. आज या विशेष चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या विशेष चर्चेत इथंच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.